नमस्कार मित्रांनो, मी श्याम एग्जाम जागर मध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण मॅथ मधील महत्त्वाचा असा एक आणि सोप्पा परसेंटेज असा चॅप्टर पाहणार आहोत। तर परसेंटेजला आपण सुरुवात करूया। मी बेसिक पासून सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका मी काय काय सांगतो ते। आता परसेंटेज, आता हा परसेंट शब्द पहा। परसेंट या शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे? तर परसेंट शब्दाची निर्मिती पर आणि सेंट या दोन शब्दापासून, जे लॅटिन शब्द आहे त्यापासून झालेली आहे। परचा अर्थ होतो फॉर एव्हरी आणि सेंटचा अर्थ होतो हंड्रेड, म्हणजे शंभर भागापैकी काही भाग। ज्यावेळेस आपण 20% असं म्हणतो, त्यावेळेस आपण शंभर भागापैकी 20 भाग असं म्हणत असतो, म्हणजे शंभर भागापैकी 20 भागाचा विचार करत असतो। तर आता हा कन्सेप्ट अजून समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, असं सोपं चांगलं उदाहरण देतो। बघा तुम्ही व्यवस्थितशीरपणे मी काय सांगतोय ते, जे ज्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे काय हे पण समजून जाईल आणि पर्सेंटेज म्हणजे काय हे पण समजून जाईल। तर ठीक आहे, आता बघा, तुमच्याकडे अशी एक चॉकलेट होती, ठीक आहे, त्याचे असे तुम्ही चार भाग केले आणि त्यापैकी असा एवढा भाग खाल्लेला आहे। आणि ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं की तुम्ही चॉकलेटचा किती भाग खाल्लेला आहे, तुम्ही काय सांगाल? एवढा भाग, म्हणजेच काय? तर चार भागापैकी एक भाग खाल्लेला आहे आम्ही। पण मी ज्यावेळेस तुम्हाला विचारेल की हे परसेंटेज मध्ये किती खाल्लेलं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला या चॉकलेटचे पण लहान शंभर भाग करावे लागतील। ज्यावेळेस शंभर भाग कराल त्यावेळेसच तुम्ही परसेंटेज सांगू शकाल। तर ठीक आहे, आता आपण बघूया ते कसं ते। आता या चॉकलेटचेच लहान शंभर भाग करूया आपण। बघा, कन्सेप्ट समजून घ्या, यामुळे तुम्हाला तुम्ही प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम सोडू शकाल परसेंटेजवर, ठीक आहे। तर बघा, आता याचे शंभर भाग झालेले असे उभे शंभर 10 भाग केलेले आहेत, मी आडवे 10 भाग केलेले, एकूण 100 भाग झालेले। आता आपण एवढी चॉकलेट खाल्लेली होती, एवढी चॉकलेट खाल्लेली होती म्हणजेच एक भाग खाल्लेला होता। पण ज्यावेळेस आपण याचे 100 भाग करू, त्यावेळेस याच्यात लहान लहान किती भाग आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, म्हणजे यात लहान लहान 25 भाग खाल्लेले आहेत, लहान लहान 25 भाग आहेत। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 100 भागापैकी असे 25 भाग आपण खाल्लेले आहेत चॉकलेटचे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो जर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं तर, बघा, 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजेच 1/4 भाग खाल्लेले, ठीक आहे। हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल, आता आता हे फ्रॅक्शन पण लक्षात आलेलं असेल। आता फ्रॅक्शनचा उपयोग करून आपण परसेंटेजचे प्रॉब्लेम किती लवकर पद्धतीने सोडवू शकू हे पाहूया आपण। तर आपण काही महत्त्वाच्या फ्रॅक्शन लिहून घेऊया ज्या परीक्षेत वारंवार विचारले जातात। तर बघा, फ्रॅक्शन काही महत्त्वाच्या फ्रॅक्शन आहेत, त्या लिहून घ्या वहीमध्ये। बघा, आता 50%, आता 50%चं ज्यावेळेस मला फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचं आहे, तर बघा, 100 भागापैकी 50 भाग, आता याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर म्हणजे याला सोडून घ्यायचं। बघा, 50 एक 50, 50 दुनी 100, म्हणजेच 1/2 भाग। 50% म्हणजे फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/2। फ्रॅक्शन म्हणजे काय नाही, अपूर्णांक, अपूर्णांकाला फ्रॅक्शन म्हणतात। पुढचा बघा, 25%, 25%चं फ्रॅक्शन मधील रूपांतर किती होईल तर 1/4। अजून 20%, 20%चं फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/5। 16.2/3% फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/6। 14.2/7 फ्रॅक्शन मधील रूपांतर किती होईल 1/7। 12.1/2% म्हणजे 1/8। 33.1/3% म्हणजे 1/3। 9.1/11% म्हणजे 1/11। 37.1/2% म्हणजे त्याचं फ्रॅक्शन मधील रूपांतर 3/8। असे काही महत्वाचे फ्रॅक्शन याच्यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यासाठी लिहून दिलेले। आणि याचा उपयोग कसा करायचा हे पण मी सांगणार आहे, त्याआधी तुम्ही हे लिहून घ्या। आता तुम्ही लिहून घेतलेलं असेल, तर आता मी याचा उपयोग सांगतो। बघा, इतकं मोडतो मी, आणि याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो। बघा, आता इथं बघा, इथपासून सुरू करूया आपण। 2 चे
50%, 2 चे 50% ज्या वेळेस मला काढायचे आहे त्यावेळेस मी कसं काढतो, 2 × 50/100, 50 × 50, 50 × 100, 2 × 2, 2 × 2 म्हणजे 1. आता इकडे लक्षात द्या, महत्त्वाचा पॉईंट हे सांगायचं मला की तुम्ही ज्यावेळेस या 2 चे 50% काढाल त्यावेळेस नेहमी 1 येईल, 4 चं 25% काढाल नेहमी 1 येईल, 5 चं 20% काढाल नेहमी 1 येईल, आणि 6 चं 16.2% काढाल त्यावेळेसही नेहमी 1 येईल, 7 चं 14.27% काढाल त्यावेळेसही नेहमी 1च येईल. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता यावरील आपण प्रॉब्लेम घेऊया ज्यामुळे तुम्हाला हे जास्तीत जास्त समजेल आणि याचा उपयोग कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ठीक आहे, आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. पहिला प्रॉब्लेम बघूया आपला. पहिला प्रॉब्लेम काय बघा, एक मोबाईल विक्रेता 1 मोबाईल 7200 रुपयास विकतो तर त्यास 12.12% लाभ होतो तर मोबाईलची खरेदी किंमत किती. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, एक मोबाईल विक्रेता 1 मोबाईल 7200 ला विकतो म्हणजे आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे, आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 7200, आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे, प्रॉफिट दिलेला आहे 12.12%. आणि आता तुम्हाला मी फ्रॅक्शन मधील याचं रूपांतर लिहून दिलं होतं, किती झालं होतं 1/8 असं आपण लिहून दिलेलं होतं. ठीक आहे, फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/8. ठीक आहे, आता आपण बघूया, आता फ्रॅक्शनचा उपयोग करून हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे, आपल्याला विचारलेलं आहे खरेदी किंमत म्हणजे त्या दुकानदारानं किती रुपयाला मोबाईल विकत घेतला होता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता आपल्याकडे फ्रॅक्शन माहित आहे आपल्याला की 1/8, आणि मी तुम्हाला आता सांगितलं होतं की 8 चं 12.12% ज्यावेळेस तुम्ही काढाल त्यावेळेस तुम्हाला नेहमी 1च भेटेल. ठीक आहे, तर बघा आपण आता हे 1/8 आहे, त्याचं 12.12% म्हणजेच काय, फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/8, म्हणजे हे 8 कटलं, हे 8 कटलं, उरलं काय 1, म्हणजे 1च उत्तर येणार आपल्याला. तर आता इथं प्रॉब्लेम मध्ये याचा उपयोग काय करायचा आपल्याला आहे ना, आता खरेदी किंमत माहित नाही आपल्याला, खरेदी किंमत माहित नाही तर आपण काय केलं, ही 8 आहे, हे जे 8 आहे कालचं त्यालाच खरेदी किंमत मानली. खरेदी किंमत काय मानली आपण, आपण काय पण मानू शकतो, 100 मानू शकतो, तसंच मी 8 मानली, आणि 8 वर आपल्याला किती 12.12% प्रॉफिट झालेला आहे, म्हणजेच काय आपल्याला 1 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे, 8 वर 1 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे आपण ती वस्तू 9 रुपयाला विकलेली आहे, 9 रुपयाला वस्तू विकलेला आहे. पण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, गणितामध्ये ती वस्तू 9 रुपयाला विकलेली नसून 7200 रुपयास विकलेली आहे. ठीक आहे, ती वस्तू 7200 ला विकलेली आहे, मग काय करायचं, या 7200 ला ज्यावेळेस आपण 9 ने भाग देऊ तर 9 × 8 = 72, 800, आपण जी किंमत 9 मानली होती ती 9 नसून 800 ने जास्त 7200 नाही, तसेच आपण जी किंमत 8 मानली होती ती पण 8 नसून 800 ने जास्त, आता 800 चा गुणाकार करून घ्या, 8 × 8 = 64, 6400. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे. तुम्ही असं पण करू शकता, एक वस्तू 9 रुपयाला विकलेली आहे पण त्याची किंमत किती 7200, मग तसंच 8 बरोबर किती, असा हे 3 गुणाकार करून पण काढू शकता. बघा 7200 × 8/9, 9 × 8 = 72, 800 × 8 = 64, पण मी एवढं करण्यापेक्षा हे तिथलच्या तिथंच करून टाकलेलं आहे. तुम्ही दोन्ही पद्धतीनं करू शकता, तुम्हाला जी सोपी वाटते त्यानं काढू शकता. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलेला असेल. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. कधी पण प्रॉब्लेम व्यवस्थितशीरपणे वाचायचा, त्यामुळे आपले प्रॉब्लेम चुकत नाही. आपण पूर्ण प्रॉब्लेम कधी कधी व्यवस्थितशीर सोडवतो पण आपल्या वाचण्यातील चुकीमुळं आपण चुकीचं उत्तर परीक्षेमध्ये सोडून येत असतो, त्यासाठी प्रॉब्लेम व्यवस्थितशीर वाचायचं. आता पुढचा प्रॉब्लेम बघा काय सांगतो आपल्याला. आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय म्हणलेलं आहे, एक विक्रेता 1 वस्तू 2200 रुपयास विकतो तर त्यास 8.13% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. एक विक्रेता 1 वस्तू 2200 ला विकतो, आता एक
विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये 2280 आणि प्रॉफिट किती दिलेला आहे नाही इथे काय सांगितलेलं आहे तोटा होतो तोटा लॉस किती सांगितलेला आहे 8.13% 8.13 आता मी 8.13% तुम्हाला फ्रॅक्शन मधील रूपांतर सांगितलेलं नाही मग काय करायचं आता बघा याचं कसं करायचं ते 8.13 म्हणजे काय राहते 8+1/3 आता याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर कसं करून घ्यायचं हे सांगायला मी तुम्हाला लक्ष द्या मग बघा आता 8 चा 3 चा गुणाकार होतो या केसमध्ये 8 3 24 आणि वरचा 1 25 25/3 पण हे पर्सेंट आहे मग पर्सेंटचं चिन्ह काढलं आणि खाली भागाकारात 100 आले आता बघा 25 1 25 25 100 4 त्रिकोण 12 म्हणजेच 1/12 8.13% म्हणजे 1/12 हे पण आलेलं आहे तुम्हाला आता फ्रॅक्शन पण काढता येतील तर बघा 1/12 लिहिलेलं आहे आता प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं होतं आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावर लॉस किती झालेला आहे तर 8.12% झालेला आहे आपल्याला खरेदी किंमत काढायची मागच्या उदाहरणात जे केलं होतं तेच इथं करायचं आहे फक्त इथं आपल्याला लॉस झालेला आहे मग काय करायचं बघा एक वस्तू 12 रुपयाची होती खरेदी किंमत तिची 12 रुपये होती पण ती आपण 8.13% इतक्या कमी किमतीत विकलेली आहे म्हणजेच 1 रुपयानं कमी विकलेली आहे म्हणजेच आता काय करायचं तर 12 - 1 म्हणजे ती वस्तू कितीला विकलेली आहे आपण 11 रुपयाला 12 रुपयाची वस्तू आहे ती 11 रुपयाला विकलेली आहे आपण जे मानलं होतं त्यानुसार पण गणितामध्ये काय सांगितलेलं आहे की त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे 2200 पण आपण तर 11 मानलं होतं मग या 11 ने 2200ला भाग द्यायचा 11 × 2 = 22 म्हणजेच आपण जी 11 रुपयाला वस्तू मानली होती ती 11 रुपयाला नसून 200 पटीनं जास्त आहे तशीच आपण जी 12 रुपयाला वस्तू मानली होती ती पण 12 रुपयाला नसून 200 पटीनं जास्त आहे म्हणजे 12 × 2 = 24 2400 एवढी त्या वस्तूची खरेदी किंमत आहे आणि आपण त्या वस्तूला विकलेला आहे 2200ला आणि 200 रुपयाच्या तोट्यावर विकलेला आहे ठीक आहे आता हा पण तुम्हाला प्रॉब्लेम कळला असेल तर आता पुढचा प्रॉब्लेम बघा एक संख्या आता हा प्रॉब्लेम अलग पद्धतीचा आहे आधीचे सोडवलेले अलग पद्धतीचे होते तर बघा एक संख्या 20% वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती आता आपल्याला एक संख्या आहे कोणती तरी आता ती संख्याच माहित नाही एक अशी कोणती तरी संख्या आहे त्यास 20% वाढ केली 20% वाढ केल्यास ती 180 होते एक संख्या आहे त्यात 20% वाढ केल्यास ती 180 होते आता 20% फ्रॅक्शन मधील रूपांतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती होते 1/5 एवढं मी लिहून दिलेलं आहे तर बघा आता आता आपण असं म्हणूया आता आपण काय करूया आपल्याला ती संख्या माहित नाही तर आपण ती संख्या 5 मानूया आपण 5 मानलेली आहे आता त्यात 20% वाढ केलेली आहे आता 5 ज्या वेळेस आपण 20% काढू तर आपल्याला नेहमी 1च भेटल ठीक आहे मग त्या 5 मध्ये 1 ने वाढ केलेली आहे म्हणजेच 5 मध्ये 1 ने वाढ केलेली आहे तर ती संख्या किती झालेली आहे 6 पण गणितानुसार ती संख्या 6 नसून किती आहे तर 180 आहे 180 आहे मग काय करायचं आता या 180ला 6 ने भाग दिल्यावर किती येते 37.18 म्हणजे ती संख्या 6 नसून 30 पटीनं जास्त आहे तसंच आपण जी संख्या 5 मानली होती ती पण 5 नसून 30 पटीनं जास्त 5 × 30 म्हणजेच 150 एवढी आहे ठीक आहे हे झालं आलं उत्तर उत्तर आलेलं आहे आपलं आता पुढचा प्रॉब्लेम बघूया एका संख्येत 14.2/60% ने वाढ केल्यास 72 ही संख्या मिळते आता एका संख्येत 14.2/60% वाढ केल्यास 72 ही संख्या मिळते तर मूळ संख्या कोणती आता पण आपल्याला मूळ संख्या माहित नाही पण त्याच्या 14.2/60% वाढ केल्यावर 72 ही संख्या मिळते म्हणजे एक संख्या आहे त्या 14.2/60% वाढ केल्यास 72 ही संख्या मिळते आता 14.2/60% म्हणजे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे 1/7 आपण 1/7 लिहूया आता या आपण ती संख्या मानली 7 मानली त्याच्यात आहे ना आपण 14.2/7 ने वाढ केली म्हणजेच काय केलं 1 ने वाढ केली असेल
एक ने वाढ केली म्हणजे आता ती संख्या किती झालेली आहे, 8 झालेली आहे. पण गणितानुसार ती संख्या 8 नसून 72 आहे. मग या 72 ला 8 ने भाग दिल्यावर किती येते, 8 9 72. म्हणजेच ती संख्या 8 नसून 9 पटीने जास्त 72 आहे. तसंच आपण जी संख्या 7 मानली होती ती पण 7 नसून 9 पटीने जास्त, 7 9 63, 63 एवढी असेल. ठीक आहे, तर आता आता पुढचा प्रॉब्लेम बघूया एक अजून आपण. पुढचा प्रॉब्लेम बघा काय आहे. एका फळ विक्रेत्याकडे काही मोसंबी आहे, त्यापैकी त्याने 10% मोसंबी विकल्यास त्याच्याजवळ 420 मोसंबी शिल्लक राहतात, तर त्याच्याजवळ सुरुवातीला किती मोसंबी होते. काय नाही, हा पण प्रॉब्लेम सोपा आहे. प्रॉब्लेम कधी मोठा असला म्हणून घाबरून जायचं नाही, व्यवस्थिशीर प्रॉब्लेम वाचायचा, तुम्हाला उत्तर सापडते. ठीक आहे, आता बघा या प्रॉब्लेममध्ये काय काय सांगितलेलं आहे. बघा, एका फळ विक्रेत्याकडे काही मोसंबी होते, त्याच्याकडे अशा काही मोसंबी होत्या, टोपल्यामध्ये काही मोसंबी होत्या, त्यापैकी काय केलं त्याने 40% मोसंबी विकल्या. तर त्याच्याकडे शिल्लक मोसंब्या त्याने सांगितलेल्या आहेत की शिल्लक किती राहिलेल्या आहेत, त्याच्याकडे शिल्लक मोसंब्या किती, 420 राहिलेल्या आहेत. शिल्लक मोसंब्याची संख्या किती आहे, तर 420 राहिलेली आहे. तर त्याच्याकडे एकूण सुरुवातीला किती मोसंब्या होत्या हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे त्याच्याकडे शिल्लक मोसंब्या 420 आहेत आणि 40% मोसंब्या विकले आहेत. आता 40% रूपांतर ज्यावेळेस मला फ्रॅक्शन मध्ये करायचं असेल त्यावेळेस काय करावं लागेल, 40/100, 4 1 0 कटला, 2 2 4, 2 5 10, म्हणजे 40% फ्रॅक्शन मध्ये रूपांतर किती येईल, 2/5 आलेलं आहे. आता आपल्याला फ्रॅक्शन मधील रूपांतर आलेलं आहे, तर आपण बघा आता प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय काय सांगितलेलं आहे, काही मोसंब्या होत्या, आता आपण त्या मोसंब्या किती, 5, त्याच्याकडे 5 मोसंब्या होत्या असं मान मानलेलं आहे. मग त्याने ना 40% विकलेले आहेत. 5 चं ज्यावेळेस आपण 40% काढू तर आपल्याला ही वरची संख्या भेट, म्हणजे 2, म्हणजे त्यानं आपण आता असं म्हणू शकूया त्याच्याकडे 5 मोसंब्या होत्या, त्यापैकी त्यानं 2 मोसंब्या विकलेल्या आहेत. त्याच्याकडे 5 मोसंब्या होत्या, त्यानं 2 मोसंब्या विकलेल्या आहेत, म्हणजे आता त्याच्याकडे शिल्लक मोसंब्या किती राहिलेल्या आहेत, 3 राहिलेल्या आहेत. पण गणितात आपल्याला शिल्लक किती दिलेले आहे, 420, म्हणजे आता हे कितीने जास्त आहेत. बघा आता 3 या 420 ला भाग द्यायचं, 3 1 3 3 4 12, म्हणजे या संख्या, म्हणजे आपण जी 3 मोसंब्या मानल्या होत्या त्या 3 असून त्या 140 पटीने जास्त आहेत, म्हणजे 420 आहे. तसंच आपल्याला आता एकूण मोसंब्या विचारलेल्या आहेत. आता एकूण मोसंब्या किती आहेत, बघा 5 दिलेले, आपण 5 मानलेले आहेत, पण त्या 5 नसून 140 पटीनं जास्त आहे. मग 14/5 70, म्हणजे त्या मोसंब्या एकूण 700 आहेत, झालं उत्तर आलेलं आहे. आणि याच्यात एकूण मोसंब्याने विचारता तर त्याने किती मोसंब्या विकल्या असं विचारलं असतं, तर आपण काय केलं असतं, या 2 ला 140 ने गुणलं असतं, किती आलं असतं, 14 2 28, 280 झालं. म्हणजे प्रश्नामध्ये काही पण विचारलेला असो, फक्त व्यवस्थिशीर प्रश्न वाचायचा, त्याला काय म्हणायचं आहे समजून घ्यायचं आणि प्रश्न सोडवायचा, मग आपला प्रश्न कधी चुकत नाही. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. बघा आता पुढचा आपला प्रॉब्लेम काय म्हणायला, आता हा अलग पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. बघा प्रॉब्लेम काय म्हणायला, एका विद्यार्थ्याने एका संख्येला 5/3 ने गुणण्याऐवजी 3/5 ने गुणले, तर गणनामध्ये टक्केवारी त्रुटी किती. आता या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, बघा एक विद्यार्थी आहे, त्यानं काय केलं, त्याला आहे ना एका संख्येला 5/3 ने गुणायला सांगितलं होतं, पण त्यानं 3/5 ने गुणलं. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, 5/3 ने गुणायचं होतं पण 3/5 ने गुणलं, पण कोणती संख्या हे माहित नाही आपल्याला. मग आपण काय करूया, याचा लसावी घेऊया. लसावी जे वरच्या संख्या आहेत ना, हे 5 आणि या 3 चा लसावी घेऊ. आता हे लसावीमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल की लसावी कसा काढतात. आता आपण इथं बघूया, 5 × 3, आता आपण याचा लसावी घेतला 15, 3 5 15 लसावी घेतलेले. मग आता आपण ती संख्या 15 मानलेली आहे, जी संख्या एक्स मान म्हणजे सांगितलीच नाही आपल्याला, ती संख्या आपण 15 मानलेली, आपण काय पण मानू शकतो, मग ती 15 मानली. मग आता बघा त्या विद्यार्थ्याला काय करायचं होतं, त्या संख्येला 5/3 गुणायचं होतं,
पंधराला 503 ने गुणायचं होतं, पण त्यांना 305 ने गुणायचं. तर आता बघा उत्तरामध्ये काय काय फरक येते. आता पहिले आपण 15ला 503 ने गुणून घेऊया. आता बघा 3 एक 3, 3 5 15 आणि 5 गुणिले 5 25. आता या 15ला 305 ने गुणून घेऊया. 5 एक 5, 5 3 15, 3 3 9. जर 503 ने गुणला असतं तर 25 उत्तर आलं असतं, पण 305 ने गुणल्यामुळे 9 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या बरोबर उत्तरापेक्षा हे उत्तर कितीनं कमी आहे, तर 16 कमी आहे. आपल्याला हेच विचारलेलं आहे की गणनामध्ये त्रुटी किती झालेली आहे, किती पर्सेंटची त्रुटी आहे. मग आपल्याला माहिती आहे बरोबर उत्तर 25 होतं, पण ते 16 कमी झालेलं आहे. बरोबर उत्तर 25 होतं, पण ते 16 कमी झालेलं आहे. आता याला पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला, म्हणून याला 100% गुणूया. ठीक आहे, आता बघा 25 एक 25, 25 चौक 100 आणि 16 गुणिले 4, 16 चौक 64, 64%. म्हणजेच गणनामध्ये किती त्रुटी झाली होती, इतक्यानं त्रुटी 64% त्रुटी झाली. म्हणजे बरोबर उत्तरापेक्षा चुकीचं उत्तर 64% कमी झालेलं आहे. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम झालेला आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. तर आजचे हे प्रॉब्लेम इथं संपलेलं आहे, आजचं सेशन इथं संपलेलं आहे. आता आपण पुढच्या सेशनमध्ये पर्सेंटेजचे नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि त्याविषयीचे मी काही नवीन गोष्टी सांगणार आहे. तर पुढचं सेशन पाहण्यात विसरू नका आणि त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून घ्या, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.